खूप वर्षाआधी कोल्ह्याने जंगलात धावा बोलून राजा शेर सिंहाला कैद करून टाकलं होतं आणि सत्यात आल्यानंतर त्या जंगलात कोल्ह्यांचा दबदबा होता. ते कोल्हे एक एक करून सगळ्या जनावरांना मारत होते. हे बघा, जर तुम्हा सर्वांना जिवंत राहायचं असेल तर सर्वात आधी तुम्हाला मला जिवंत ठेवलं पाहिजे, आणि या लांडगा राजाला जर जिवंत ठेवायचं असेल तर तुम्हाला रोज एक प्राणी यांचं भोजन म्हणून द्यावं लागेल, आणि ज्या दिवशी मला खायला कोणी मिळणार नाही त्या दिवशी तुमच्या पैकी कोणी माझ्या समोर येईल त्यालाच मी मारून खाऊन टाकेन. कोल्ह्याची अशी धमकी ऐकून जंगलातले सगळे प्राणी घाबरून गेले होते. एक दिवस सगळे जण एकत्र होऊन मंदिरचे पुजारी बल्लू बंदर जवळ जातात. पुजारीजी, पुजारीजी, आम्हाला वाचवा. तुम्ही सगळे जण एवढे चिंताग्रस्त का आहात? काही समस्या निर्माण झाली आहे का? समस्या नाही, महासमस्या निर्माण झाली आहे महाशय. लांडगा राजाने आम्हाला सांगितलंय की त्याला जेवणामध्ये रोज एक प्राणी द्यावा लागेल. आणि जर त्याला रोज एक प्राणी नाही दिला तर तो आम्हाला शिकार बनवेन. अशी समस्या निर्माण झाली असताना मला सांगा, मी तुमची काय मदत करू शकतो? कृपया करून तुम्ही आम्हाला या संकटातून बाहेर काढा. सांगा, या संकटातून आम्ही कसे बाहेर निघू शकतो? ठीक आहे, मग ऐका. काही वेळानंतर दक्षिण दिशेने एक पंडित आपल्या बापाचं प्रायश्चित्त करायला जेव्हा इथे येईल तेव्हा तुम्ही या संकटातून बाहेर पडू शकता. पुजारींची ही गोष्ट ऐकून सगळे जण शांत होतात. त्यानंतर सगळे जनावर चांगल्या दिवसाची वाट बघतात. तेव्हा अचानक एक कोल्हा राजा आपला शिकार तोंडात घेऊन नदीजवळ पाणी प्यायला जातो. तेव्हा एक बिमार मगरमच्छ भुकीने तडपतो असतो. अरे कोणीतरी मला खायला द्या, नाहीतर मी मरून जाईन. अरे लांडग्या, मला खायला दे, कृपया करून मला खायला दे. तुला जर मी खायला दिला तर मग मी काय खाणार रे? अरे लांडग्या, जर तू मला आता खायला दिलं तर जेव्हा वेळ येईल तेव्हा मीही तुझ्या कामी पडू शकतो. मगरमच्छ कधी ना कधी माझ्या कामात येईल याचा विचार करून राजा कोल्ह्याने आपला शिकार त्याला दिला. घे, खा रे मित्रा, आणि वाचव स्वतःच जीवन. जेव्हा कोल्ह्याने आपला शिकार मगरमच्छला दिला तेव्हाच मगरमच्छ एक शैतानीचं रूप धारण करतो. तू मला स्वतःच भोजन दिलंयस म्हणून मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. माग, आज तू जे काही माझ्याकडे मागशील ते मी तुला देईन. जर तुम्ही माझ्यावर खरंच प्रसन्न असाल सैतान देवता, तर मला तुम्ही असं वरदान द्या की कोणीही मला मारू नाही शकणार आणि मी कायमचा अमर बनून राहीन. मी तुला अमर तर नाही बनवू शकत, पण मी तुझा जीव नक्कीच वाचवू शकतो. आजपासून तुझा जीव माझ्या ताब्यात राहील. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तुला कोणीच मारू नाही शकणार. आता कोल्ह्याला मारणं खूप कठीण झालं होतं, कारण की कोल्ह्याचा जीव शैतानाच्या हातात होतं. त्यामुळे जोपर्यंत शैतान जिवंत आहे कोल्ह्याला कोणी मारू शकत नाही. शैतानचं वरदान कोल्ह्याला मिळून कोल्ह्यांचा आतंक अजून वाढतो आणि जंगलातले सगळे प्राणी परत एकदा पुजाऱ्याजवळ जातात. पुजारीजी, तुम्ही सांगितलेलं दक्षिण दिशेवरून कोणीतरी पंडित इथे येईल आणि तो आम्हाला मुक्ती देईल. सांगा पुजारीजी, तो पंडित कधी येईल? पुजारी भविष्य बघून सांगतो. हे बघा, तो पंडित कधी इथे येईल हे तर मी नाही सांगू शकत, पण तो पंडित इथे येण्याच्या आधी दुसरा कोणीतरी त्या लांडग्यावरती हल्ला करेल, त्यानंतरच तो पंडित इथे येईल. मला सांगा, तो हल्लेखोर त्या लांडग्याला मारून टाकेल? नाही, त्या लांडग्याचा मृत्यू त्या पंडिताच्या हातूनच होईल. दुसऱ्या दिवशी कुशिकारी जंगलात येतात आणि कोल्ह्याला घेरून टाकतात. थोड्याच वेळात लढाई सुरू होते. शिकारी कोल्हा राजाला आपला निशाणा बनवतो, पण कोल्ह्याचा प्राण शैतानी जवळ असतो म्हणून शिकारांच्या कुठल्याही गोळ्यांचा असर कोल्ह्यावर होत नाही. हे बघून सगळे शिकारी तिथून पळून जातात आणि ही गोष्ट जंगलात आगीसारखी पळते. अरे वाघा, अरे वाघा, तू काय ऐकलंयस? हो, मी ऐकलंय त्या लांडग्याला त्या शिकाऱ्यांच्या गोळींनी सुद्धा काहीच नाही झालं. माहित नाही आता हा पंडित येऊन आपल्याला कसा काय वाचवणार आहे ते. अशाच प्रकारे काही दिवस निघून जातात आणि एके दिवशी दक्षिण दिशाकडून एक पंडित आपल्या बायकोंबरोबर जंगलात येतात. मंदिरात चोरी करून आपण खूप मोठा अपराध केला आहे, आहे ना? हो, आणि या शिक्षेचं प्रायश्चित्त सुद्धा मी या जंगलामध्ये राहूनच करणार आहे. दोघही जण जेव्हा बोलता बोलता जंगलात जातात तेव्हा अचानक कोल्ह्यांचे सैनिक त्यांना घेरून टाकतात. खबरदार, जर एक पाऊल जरी पुढे टाकलं तर. तुम्ही दोघं कोण आहात आणि इथे का आला आहात? आम्ही आमच्या पापाचं प्रायश्चित्त करायला इथे आलोय. आम्ही या जंगलात राहून देवाची तपश्चर्या करून आपल्या पापाचं प्रायश्चित्त करणार आहोत. देवाची तपश्चर्या करण्याआधी
जर तुम्हाला जिवंत राहायचं असेल तर तुम्हाला आमच्या लांडग्या राजाची भक्ती करावी लागेल, चला माझ्या बरोबर. सगळे कोल्हे पंडित आणि पंडितच्या बायकोला घेऊन कोल्हा राजाजवळ जातात. महाराज, हे दोन मनुष्य आपल्या जंगलात घुसले आहेत आणि सांगतायत की त्यांनी केलेल्या पापाचं प्रायश्चित्त करायला ते इथे आलेत. अच्छा, मग सांग पंडित, तू असं काय पाप केलंयस? मी मंदिरातून देवाचे दागिने चोरले होते. अच्छा, तर तूही चोरच आहेस का? हे बघ पंडित, तुला प्रायश्चित्त करण्यासाठी जिवंत राहावं लागेल आणि मी तुला एका अटीवरच जिवंत राहू देऊ शकतो. तू रोज मला खाण्यासाठी एका प्राण्याला इथे घेऊन येशील, नाहीतर मी तुम्हा दोघांनाही खाऊन टाकेन. चालेल लांडगे राजा, आम्ही दोघं लगेच जाऊन तुमच्यासाठी भोजन घेऊन येतो. थांब पंडित, खाणं आणण्यासाठी तू एकटाच जाशील, तोपर्यंत तुझी बायको इथे आमच्या बरोबर राहील. ठीक आहे, पण कृपया करून तुम्ही माझ्या पत्नीला मारू नका महाराज. तुझ्याकडे वेळ खूपच कमी आहे, जा माझ्यासाठी काहीतरी खायला घेऊन ये. पंडित जंगलात जवळ शोधायला निघतो. तितक्यातच जंगलात त्याला एक हरिण मेलेला दिसतो आणि कावळे त्या हिरणला खात असतात आणि पंडित त्या हिरणला घेऊन तिथून निघून जातो. पण जेव्हा तो हिरणला घेऊन कोल्हाजवळ जातो तर तितक्यात बघतो की कोल्हा राजा त्याच्या बायकोला मारून तो खात असतो. हे सगळं बघून तो खूप दुःखी होतो आणि रडत असतो. अरे लहानग्या, तू हे काय केलंस? नालायका, मी तुला जिवंत नाही सोडणार, मी तुला मारून टाकीन. मला धमकी देणाऱ्यांना मी कधीच जिवंत सोडत नाही आणि आताच मी तुझ्या पत्नीला मारून खाल्लेलं आहे, त्यामुळे माझं पोट आता भरलंय म्हणून मी तुला आता नाही खाणार. ऐका रे, याला शेरसिंग सोबत कारागृहात बंदिस्त करा. कोल्हा राजा त्या पंडितला तिथेच कैद करतो जिथे शेरसिंहाला कैद केलेलं असतं. शेरसिंग, तुलाही या लांडग्याने बंदिस्त करून ठेवलंय? हो, मला इथे बंदिस्त करून त्या लांडग्याने माझं राज्य घेतलंय. काही दिवसांनंतर हा तर मलाही मारून टाकेल. मला कळत नाहीये याला शिक्षा तरी कधी मिळेल. मी तर ऐकलंय की दक्षिण दिशेने एक पंडित आपल्या पापाचं प्रायश्चित्त करायला जेव्हा इथे येईल तेव्हा तो पंडितच या लांडग्याला शिक्षा देऊन त्याचा अंत करेल. अरे तो पंडित मीच आहे, मीच आपल्या पापाचं प्रायश्चित्त करायला इथे आलो आहे. काय, तू तोच पंडित आहेस? पंडितजी, जंगलवासी बरेच दिवस आपली प्रतीक्षा करत आहेत, कृपा करून या लांडग्याला मारून आम्हाला मुक्ती द्यावी. भविष्यवाणी अनुसार कदाचित त्या लांडग्याचा मृत्यू माझ्या हातून लिहिलाही असेल, परंतु मला तर हेच माहित नाही की त्या लांडग्याला कसं काय मारू शकतो. हे जाणून घेण्यासाठी मला आपले राजगुरु गिद्धराज गरुड यांना इथे बोलवावं लागेल. हे गुरुदेव, कृपया तुम्ही प्रकट होऊन आमच्या या समस्येचं निवारण करावे. प्रकट व्हा तुम्ही गुरुदेव, प्रकट व्हा. बोल राजन, तू मला इथे का बोलवलंयस? गुरुदेव, पुजाऱ्यांच्या भविष्यवाणी अनुसार हा पंडितच त्या लांडग्याला मारून आम्हाला मुक्ती मिळवून देऊ शकेल, परंतु या लांडग्याला कसं मारावं हे या पंडितांना माहित नाहीये. कृपया आपणच काहीतरी मार्ग दाखवा. लांडग्याला मारणं सोपं नाहीये शेरसिंग. परंतु गुरुजी, भविष्यवाणी अनुसार या पंडितांच्या हातूनच तर तो लांडगा मरणार आहे. मग तुम्ही असं का बोलत आहात? याचसाठी, कारण त्या लांडग्याचा जीव आता त्याच्या शरीरात नाहीये. म्हणजे काय? लांडग्याचा जीव सैतानाच्या ताब्यात आहे. जर त्या लांडग्याला मारायचंय तर आधी त्या सैतानाला मारावं लागेल. सैतान मेला की हा लांडगा आपोआप मरेल. आणि या सैतानाला मारायचा उपाय? ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. या बाटलीमध्ये गंगाजल आहे आणि जर हे गंगाजल तुम्ही त्या सैतानाच्या चेहऱ्यावर टाकण्यात सफल झालात तर सैतान त्या क्षणाला मरेल आणि देवाघरी जाईल. मला आपल्या पत्नीच्या मृत्यूचा बदला घ्यायचा आहे. लांडग्याला मारण्यासाठी मी सैतानाशीही भिडण्यासाठी तयार आहे गुरुदेव. मला तुझ्याकडनं हेच अपेक्षित होत. आता अजून एक भविष्यवाणी ऐकायची आहे का? हो, सांगा ना गुरुदेव. सैतानाला मारल्यानंतर या बाटलीमध्ये जे उरलेलं गंगाजल आहे ते तुझ्या पत्नीच्या अस्थींवर टाकल्याने तुझी पत्नी सुद्धा जिवंत होऊ शकेल. हे सगळं ऐकून पंडित खूप आनंदित होतो. गुरुदेव, आमच्यावर अजून एक कृपा करा, मला इथून बाहेर निघण्याचा मार्गही दाखवा. या गंगाजलचे दोन थेंब तू आपल्या शरीरावर जेव्हा शिंपडशील तेव्हा तू आपोआप त्या सैतानाच्या जादुई गुहेत पोहोचशील. एवढं बोलून गिद्धराज गरुड तिथून गायब होऊन जातात. महाराज शेरसिंग, मी लवकरच त्या सैतानाला मारून तुम्हाला इथे वाचवण्यासाठी येईन. हर हर महादेव, हर हर महादेव. पंडितजी गंगाजलचे दोन थेंब आपल्या शरीरावर चिंपडतात. जेव्हा ते गंगाजल आपल्या शरीरावर चिंपडतात तितक्यातच पंडितजी गायब होऊन जातात आणि शैतानच्या गुफेमध्ये प्रगट होतात. पंडितला बघून शैतान खूप जोर जोरात हसत असतो.
तर पंडित तू इथे आलास, मी ऐकलं तू माझा काळ आहेस, पण मला माहिती आहे की काळ तू नाही, मी आहे. आज मी तुला मारून टाकीन. जेव्हा शैतान पंडितला मारायला पुढे निघतो, तितक्यातच पंडित गंगाजल घेऊन त्याच्या शरीरावर चिंपडतो. हर हर महादेव, हर हर महादेव. जेव्हा गंगाजल त्याच्या चेहऱ्यावर पडतं, तेव्हा शैतान खूप ओरडतो. मला वाचवा, मला वाचवा, मला वाचवा. तुझा अंत इथेच होणार आहे, आता तुला कोणीही वाचवू शकणार नाही. आरडा ओरड करता करता तो शैतान अचानक हसायला लागतो. हे बघ, ही माझी मायावी गुहा आहे, इथे तू जे काही बघशील तो सगळा एक भ्रम आहे, धोका आहे, धोका. मी तर आता इथे नाहीच आहे, तू ज्याला बघतोयस ते माझं प्रतिबिंब आहे. अचानक शैतान गायब होऊन जातो आणि पंडित इकडे तिकडे बघत असतो, तेव्हा शैतान त्याच्या समोर प्रगट होतो. काय पंडित, कशी वाटली माझी माया? ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. परत पंडित त्याच्या तोंडावर गंगाजल झेंपडतो. अरे पंडित, तुझ्या या गंगाजलने मी तर मरतोय. तू मला नाही मारू शकत मानवा, परंतु बघ आता मी तुला कसा काय मारतो ते. बघताच बघताच त्याच्याजवळ खूप सारे शैतान प्रगट होऊन जातात. पंडित आता शैतानाच्या मायाजाल मध्ये अडकलेला असतो. हे भोलेनाथ, आता तूच काहीतरी माया कर, आता तूच सांग मी याला कसं काय मारू. भोल्या बाबांचा जेव्हा तो चिंतन करतो, तितक्यात गरुड राजा प्रगट होतो. पंडित, हा मायावी राक्षस आहे आणि याचे अनेक प्रतिबिंब आहेत, म्हणून याला मारण्यासाठी सर्वात आधी तुला हे गंगाजल स्वतःच्या अंगावर टाकावं लागेल. ज्या वेळेला तुझ्या अंगावरती हे गंगाजल पडेल, त्याच वेळेला त्या राक्षसाचे सगळे प्रतिबिंब तुझ्या नजरेसमोरून दिसेनासे होतील. तुला फक्त तो सैतानच दिसेल, मग तू याला कायमचा मारू शकतोस. गरुडची ही गोष्ट ऐकून पंडित अचानक गंगाजल आपल्या अंगावर चिंपडतात. गंगाजलची थेंब जेव्हा पंडितच्या अंगावर असतात, तेव्हा एक एक करून प्रतिबिंब गायब व्हायला लागतात आणि एकटा शैतान उभा असतो. हे बघ पंडित, मला नको मारूस, मी तुला मालामाल करीन. मी सांगतो ते ऐक, मी तुझ्या पत्नीलाही जिवंत करीन, पण मला नको मारू पंडित, मला नको मारूस. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. पंडित भोल्या बाबाचं नाव घेऊन शैतानवर गंगाजल छिडकतो. गंगाजलची थेंब त्याच्या अंगावर पडून तो आगीत भस्म व्हायला लागतो आणि थोड्याच वेळात धुवा होऊन तो उडून जातो. शैतान मरताच कोल्हा राजा पण मरून जातो, कारण की कोल्हा राजाचा जीव शैतानात असतो. कोल्हा राजापासून मुक्त होऊन जंगलातले सगळे प्राणी खूप आनंदात होतात. मग सगळे जण एकत्र होऊन शेरसिंहाला मुक्त करतात. धन्यवाद मित्रांनो, शेवटी आपल्याला मुक्त करणारे ते पंडित कुठे आहे सांगा. तेव्हाच पंडितजी आपल्या हातात गंगाजल आणि आपल्या थैलात पत्नीच्या अस्थिया घेऊन येतात. मी तर फक्त एक निमित्त होतो, आपल्या सर्वांनाच भगवान शिवशंकरानेच वाचवलं आहे. हर हर महादेव, हर हर महादेव. पंडितजी, आता लगेचच हे गंगाजल आपल्या पत्नीच्या अस्थींवर टाका आणि तिला जिवंत करा. पंडित आपल्या बायकोच्या अस्थीवर गंगाजल छिडकतो. अस्थीवर गंगाजल जसं छिडकतो, तितक्यात त्याची बायको जिवंत होते. हे सगळे बघून प्राणी खूप आनंदित होतात. मग पंडित सगळ्यांचा धन्यवाद करून आपल्या गावी निघतो. शेर खानचं तलाव. सोनगडच्या जंगलात राहणारे बऱ्यापैकी सगळेच प्राणी सोनूचे मित्र आहेत, पण यांच्या मैत्रीमुळे कोल्हीड खूप द्वेष करते आणि ह्याच द्वेषामुळे ती नेहमी सगळ्या प्राण्यांविरोधात शेर खानच्या मनात त्यांच्या विषयी द्वेष निर्माण करते. शेर खान, या वर्षी दुष्काळ पडला आहे, पाण्याची खूप टंचाई आहे आणि तुझ्याकडे पूर्ण पाण्याने भरलेला तलाव आहे. आता हीच तर वेळ आहे तुझी दहशत गाजवण्याची. कोणालाही तुझ्या तलावातून पाणी प्यायला देऊ नकोस. तू अगदी बरोबर बोलतीयस. धन्यवाद, धन्यवाद, पण मला प्यायला दे हा. सोनू,
मला तहान लागलीये. मला पण. तुम्ही काळजी नका करू, मी काहीतरी करतो. हे बघा शेरखान, जंगलातली सगळी तलाव कोरडी पडली आहेत. सगळे जनावर एका थेंबासाठी तरसलेत. म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही सर्व जनावरांना तुमच्या तलावातलं पाणी पिऊ द्या. नाही, या तलावातला एक थेंब सुद्धा तुम्हा लोकांना मिळणार नाही. तुम्ही तर ह्या जंगलातले राजा आहात शेरखान. तुमची प्रजा पाण्यासाठी तरसलेली आहे. छोटी छोटी मुलं पाण्याविना मरून जातील. काहीतरी करा राजे. दुसऱ्यांच्या पिल्लांसाठी मी माझ्या पिल्लांचा जीव धोक्यात नाही घालू शकत. चालता होय थोन. अगदी बरोबर केलंस शेरखान. आता ह्यांना कळेल की राजा म्हणजे एक राजा असतो. पण माझ्यावर कृपा करत राहा, तुझं उष्ट अन्न खाईन आणि इथूनच पाणी पित राहीन. काय झालं सोनू, शेरखानच्या तलावातून आपल्याला पाणी मिळेल? नाही. शेरखानच्या तलावातून पाणी नाही मिळणार ही बातमी ऐकून सारे प्राणी दुखी आणि काळजीत पडतात. सोनू, खरंच आपल्याला पाणी नाही मिळणार का? पाणी नाही मिळालं तर आपण मरून जाऊ सोनू. तुम्हाला काही नाही होणार. जोपर्यंत मी जिवंत आहे तुम्हाला काहीच नाही होणार. मग सोनूने विचार केला, जर सगळ्या प्राण्यांना वाचवायचं आहे तर पाण्यासाठी विहीर खोदावीच लागेल. दुसऱ्या दिवसापासून सगळ्या प्राण्यांनी विहीर खोदायला सुरुवात केली. रात्र होत आली आहे, आता काम थांबवा. विहिरीचं खोदकाम उद्या करूया. हो, आणि विहिरीला लाकडाने झाकून टाका. विहिरीच्या चारही बाजूला दगडी ठेवा, कारण कोणतंही जनावर आत नाही पडलं पाहिजे. सगळे प्राणी मिळून विहिरीला लाकडांनी झाकून टाकतात आणि विहिरीच्या चारही बाजूंना मोठी मोठी दगड ठेवून तिथून सगळे निघून जातात. तिथे शेरखान आणि त्याची बायको तलाव किनारी मस्त आरामात बसले आहेत आणि एक दुष्ट कोल्हिड शेरखानचे पाय दाबत आहे. त्याच वेळी शेरखानची दोन्ही मुलं खेळता खेळता तलावापासून दूर निघून जातात. काही वेळातच दोन्ही मुलं त्या विहिरीजवळ येतात आणि खेळता खेळता त्या विहिरीत जाऊन पडतात. हा तर माझ्या मुलांचा आवाज आहे, लवकर चला. असं वाटतं कोणतरी विहिरीत पडलंय. अरे, ही तर शेरखानची पिल्लं आहेत, आपल्याला यांना मदत करायला हवी. हो, आपल्याला त्यांची मदत करायला हवी. थांबा सोनू, तू माकडापासून माणूस तर बनलायस, पण तुझा मेंदू वाढला आहे असं तर नाही वाटत. तुला नेमकं म्हणायचंय काय? मला असं म्हणायचंय की विहिरीतून मुलांना बाहेर काढण्यासाठी शेरखानने आपल्याकडे मदत मागितली पाहिजे. समजलं. शेरखानच्या म्हणण्यानुसार आपण जर त्याच्या मुलांना वाचवलं तर शेरखानवर आपले उपकार चढतील. आपल्या उपकाराखाली दबलेला शेरखान कोणत्याही जनावराला त्याच्या तलावातलं पाणी प्यायला मनाई नाही करणार. ही तर खूप छान युक्ती आहे. वाचवा, येतोय मुलांनो, मला तुमचा आवाज ऐकू येतोय. शेरखान येतोय, चला सगळे आपापल्या जागी लपा. सगळे प्राणी लपून जातात. शेरखान विहिरी जवळ येऊन आवाज देतो. मी आलोय मुलांनो, तुम्ही कुठे आहात? आम्ही विहिरीच्या आतमध्ये आहोत बाबा, आम्हाला वाचवा. माझी मुलं तर विहिरीत पडली आहेत, काय करू, त्यांना बाहेर कसं काढू? कोल्या, तू मला मदत कर. माफ कर शेरखान, यामध्ये मी तुझी काहीच मदत करू शकत नाही. आपल्या दोन्ही मुलांना वाचवण्यासाठी जंगलात गर्जना करतो. अरे कोणी आहे? माझी मुलं विहिरीत पडली आहे, कोणीतरी मला मदत करा रे. शेरखानचा आवाज ऐकून जंगलामधले लपलेले प्राणी सगळे समोर येतात. तुम्ही मदतीसाठी आम्हाला बोलवलं शेरखान, सांगा आम्ही तुमची काय मदत करू शकतो? मी तुला माझ्या तलावातून पाणी पिऊ देत नाहीये, तरीही तू मला मदत करशील? हो, मी असं ऐकलंय की जर आपण कोणाची मदत केली तर देव आपली मदत करतो. तुझे विचार किती सुंदर आहेत सोनू. वाचवा, वाचवा, वाचवा!
मित्रांनो, शेरखानच्या मुलांना वाचवणं हे आपलं कर्तव्य आहे. माकड, तू रस्सी घेऊन ये. ओके सोनू, रस्सी हजर आहे. सांगा आता काय करायचंय. आता ही रस्सी घेऊन तू विहिरीत खालपर्यंत जा आणि त्या पिल्लांना हातात घेऊन आम्हाला हाक मार. आम्ही वरून रस्सी खेचू आणि तुम्हा लोकांना बाहेर काढून घेऊ. ठीक आहे अस्वल मामा. माकड दोरीचे एक टोक पकडून विहिरीत उडी मारतो आणि दोन्ही बाळांना जवळ घेऊन सोनूला आवाज देतो. सोनू, सोनू, मी दोघांनाही पकडून ठेवलंय, आता आम्हाला वरती खेचा. ठीक आहे. मग सगळ्या प्राण्यांनी एकत्र मिळून दोरी खेचून माकड आणि त्या दोन्ही बाळांना त्या दोघांनाही विहिरीच्या बाहेर काढलं. बाबा, बाबा. आपल्या मुलांना जिवंत पाहून शेरखानच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू येतात. बाबा, तुम्ही आमचा जीव वाचवला, तुम्हाला खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मला नाही, यांना म्हणा, यांच्यामुळे तुम्ही वाचलात. बाबा, हे तर तेच आहेत ना ज्यांना तुम्ही आपल्या तलावातून पाणी पिऊ दिलं नव्हतं. हो बाळांनो, ती चूक मीच केली होती. तरी पण ह्या लोकांनी आम्हाला वाचवलं. हो बाळा, चांगली माणसं अशीच असतात. कुणी त्यांचं कितीही वाईट केलं तरी ते कुणाचाही वाईट करत नाहीत. बाबा, आता आपल्या जंगलाचा खूप वाईट काळ चालू आहे. दुष्काळामुळे जंगलातल्या सगळ्या तलावांचं पाणी आटलंय. आता तुम्हीच यांचं भलं करा बाबा. आपल्या तलावातून यांना पाणी पिण्याची परवानगी द्या बाबा. तू बरोबर बोलतोयस बाळा. सोनू, आजपासून जंगलातला प्रत्येक प्राणी माझ्या तलावातलं पाणी बिनधोकपणे पिऊ शकतो. फक्त एका प्राण्याला सोडून. मी या गद्दार कोल्ह्याबद्दल बोलतोय. माझ्या तलावातून फक्त हिला पाणी पिता येणार नाही. मला माफ कर शेरखान, माझ्याकडून चूक झाली. तू माझ्या बरोबर नाही, या जंगला बरोबर गद्दारी केली आहेस. तुला माफी मागायची असेल तर या सगळ्यांची माफी माग. सोनू, भालू मामा, मला माफ करा, पण मी कधी जंगलाचा विश्वासघात नाही करणार. तुझ्यावर विश्वास ठेवणं म्हणजे मूर्खपणा आहे. मी तुला कधीच माफ करणार नाही. आम्ही हिला माफ नाही करणार. नाही मित्रांनो, तिला तिच्या चुकीची जाणीव झाली आहे. तिला माफ केलं पाहिजे. आणि तसही चुकी करणाऱ्यापेक्षा माफ करणारा कधीही मोठाच असतो. ठीक आहे सोनू, तू म्हणतोयस म्हणून आम्ही हिला माफ करतोय. शुक्रिया मित्रांनो, शुक्रिया सोनू. मग जंगलातले सगळे प्राणी शेरखानच्या तलावावर एकत्र पाणी प्यायला गेले. शेरखान सुद्धा हे बघून खूप खुश होतो. कोसी नदीच्या किनाऱ्यावर भरतपूर नावाचं एक गाव असतं आणि दुसऱ्या किनाऱ्यावर एक खूप मोठं जंगल असतं. त्या जंगलात तऱ्हे तऱ्हेचे प्राणी असतात. शेर सिंग हा जंगलाचा राजा आहे, पण आता तो म्हातारा झाला आहे. आता तो पहिल्यासारखं सराईतपणे शिकार करू शकत नाही. शेर खानची अशी परिस्थिती पाहून युवा शेर खान त्याची मस्करी करतात. ओ शेर खान काका, आज आम्हाला सशाचं मटण खायची इच्छा झालीये. आज आम्हाला सश्याची शिकार करून खाऊ घाला ना. आता सश्याचा शिकार करणं माझ्या आवाक्याच्या बाहेर आहे आणि मी आता म्हातारा झालो आहे. अरे यार, ससा तर खूप वेगाने धावतो आणि काका तर खूप म्हातारे झाले आहेत. कोणता असा प्राणी सांग ज्याला काका मारू शकतात. काका, कासो मारू शकता का? तेही चालेल आम्हाला. हो की नाही टँगो? हो चार्ली. काय तुम्ही माझी चेष्टा करता आहात? नाही तर काय, आता तुम्ही म्हातारे झालात. आता तुम्हाला समजदारीने राजगादी सोडायला हवी आणि आमच्या सारख्या तरुण मंडळींना जंगलाचा राजा बनवला पाहिजे. हा, आम्ही तरुण पण आहोत आणि ताकदवर पण. आता तुम्ही लहान आहात आणि राजा बनण्यासाठी ताकद नसते तर अनुभवाची गरज असते. समजलं का? तर आम्ही काय मूर्ख आहे का मग? जग बदललं आहे काका आणि तुमचे विचारही खूप जुने आहेत आणि नवीन पिढी खूप बुद्धिमान आहे तुमच्यापेक्षा. आता फक्त स्वतःच कौतुक करत बसणार कि माझ्या पेक्षा हुशार आहात हे सिद्ध करणार? हो नक्कीच दाखवू तुम्हाला. पण हे सांगा कि आम्ही तुमच्यापेक्षा जास्त हुशार आहोत हे दाखवून द्यायला आम्हाला काय करावं लागेल? तिकडे बघा, नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावर पलीकडे माणसांची वस्ती दिसते. हो दिसते आहे. आज मला माणसांचं मांस खायचं आहे.
जर तुम्ही त्यांना तेथून इकडे बोलून दाखवाल तर तुम्ही माझ्यापेक्षा हुशार आहात. काका, आम्हाला काय मूर्ख समजलं काय तुम्ही? तुम्ही शिकार करू शकत नाही म्हणून आमच्याकडून शिकार करणार आणि स्वतःचा पोट भरणार. आणि पोट भरल्यानंतर आम्हाला बोलणार की जा मुलांनो, तुम्ही माझ्यापेक्षा जास्त हुशार आहात. नाही, जर माणसांना तेथून इथे आणण्यामध्ये यशस्वी झालात तर मग मी तुम्हाला या जंगलाचा राजा घोषित करेन आणि सोबतच ह्या सोन्याच्या बांगड्याही देखील भेट देईन. असं म्हणून शेरखानने सोन्याच्या बांगड्या तिथे ठेवल्या. आता दोन्ही युवा शेरखान यांनी नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावर फिरणाऱ्या माणसांना आपल्या जवळ बोलण्याचा प्रयत्न सुरू केला. ए भाव, अरे ओ भाव, जरा थांब ना, माझी बायको आजारी आहे, तुम्ही इकडे या आणि माझ्या बायकोला हॉस्पिटल मध्ये घेऊन जायला माझी मदत करा. अरे बाबा, ती इतका पण बुद्धिमान नाही आहेस, तू आम्हा मनुष्यांना काय मूर्ख बनवायला आहेस? नाही नाही भाऊ, माझ्यावर विश्वास ठेवा, मी खरं बोलतोय. अरे गप्प बस, मला माहित आहे जर मी तिकडे आलो तर तू मला मारून टाकणार, मी तुझ्या बोलण्यामध्ये फसणाऱ्यातला नाही आहे. आपल्या बुद्धीचा वापर कर आणि एकदा पुन्हा प्रयत्न करून बघ. हा हा, आता मी प्रयत्न करतो. ओ मालक, ओ मारवाडी मालक, अरे राम राम मालक. बघितलास, जंगलचा राजा पण माझी इज्जत करतोय, तू बघितलास? सिंहाने मला राम राम केलं. ओ मालक, ह्या वेळी जंगलात झाडाला खूप आंबे धरले आहेत, तुम्हाला पाहिजे तेवढे आंबे तुम्ही येथे येऊन घेऊन जाऊ शकता अगदी मोफत. अरे वा, खूप सारे आंबे आम्हाला फुकट मिळणार. अगं तू पण चल माझ्या बरोबर जंगलात, दोघे जाऊन आंबे घेऊन येऊ. काका, आम्हाला जंगलाचा राजा घोषित करण्यासाठी आता तयार राहा आणि सोबत सोन्याच्या बांगड्या द्यायला विसरू नका. दिल्ली अजून लांब आहे मुला, अजूनही तो मारवाडी मालक जंगलात आला नाही. आला नाही तर तो नक्कीच येईल, जरा धीर ठेवा काका. मोफत आंबे मिळणार या लालचेने मारवाडी जंगलात जाण्यासाठी तयार झाला. पण चालता चालता त्याच्या बायकोने मारवाडी शेठला जंगलात जाण्यापासून थांबवलं. अहो थांबा, आपल्याला जंगलात जायचं नाहीये. गगा काय बोलतेस तू, जंगलात मला खूप सारे आंबे फुकट मिळणार आहेत आणि तू जंगलात जायला नको म्हणतेस. हा, मोफत मिळण्याच्या लालचेने तुम्ही हे विसरला आहात की आंब्याचा सीझन गेला आहे, तो सिंह आपली शिकार करण्यासाठी आपल्याला लालच दाखवतो आहे. अरे हो, हे तर मी विसरूनच गेलो की ह्या वेळेस झाडावर आंबे नसतात. अरे सिंहाच्या मुला, मला तू मूर्ख समजलायस का? आंब्याचं लालच देऊन मला तिकडे बोलून माझी शिकार करणारेस ना तू? नाही नाही, मी खरोखरच तुम्हाला खूप सारे आंबे देऊ इच्छितो. अरे जा जा, मी लालची नक्कीच आहे परंतु तुझ्यासारखा मूर्ख नाहीये. आता जा, दुसरा कोणाला तरी मूर्ख बनाव. शिकारला फसवण्यासाठी ताकद सोबत बुद्धीची पण गरज असते जी तुम्हाला नाही आहे. हे बघा काका, आपल्या तिघांमधला कोण जास्त ज्ञानी आहे हे अजून सिद्ध नाही झालंय. हो, आम्हाला मान्य आहे की आम्ही माणसांना येथे आणू नाही शकलो, पण तुम्ही देखील नाही आणलात. तुम्ही माणसाला इथे बोलून दाखवा तर आम्ही तुमची इज्जत करू. ठीक आहे, आता मी तुम्हाला खूप महत्वाची गोष्ट सांगतो की मनुष्य हा खूप लालसा करणारा प्राणी आहे, त्याला फसवणं खूप सोप आहे. बघा आता मी काय करतो ते. शेरखानने सोन्याच्या बांगड्या आपल्या हातात घेतल्या आणि मग किनाऱ्याकडे पाहून विचार करायला लागला. जर निशाणा योग्य असेल तर वार कधी खाली जाणार नाही. शिकार सोप्या पद्धतीने पकडण्यासाठी मला लालची माणसाची निवड करावी लागेल. किनाऱ्यावर येणाऱ्या जाणाऱ्या माणसांकडे पाहून शेरखान त्या माणसांबद्दल अनुमान लावू लागला. आज माझा वाढदिवस आहे, सांग माझ्या वाढदिवसासाठी काय गिफ्ट आणलंयस? डार्लिंग, हे बघ, मी तुझ्यासाठी असली हिऱ्याची अंगठी आणलीये. वाव,
ह्या तर खूप महागड्या दिसत आहेत. अरे नाही रे बाबा, ही तर फक्त 5 लाखांची आहे. हे पाहून शेरखान विचारात पडतो. हा तर खूप धनवान वाटतो आहे. जर मी ह्याला सोन्याच्या बांगड्याचं लालच दिलं तर हा नाही फसणार, कोणी दुसरा शिकार बघतो. शेरखानने किनाऱ्यावर येणाऱ्या जाणाऱ्या बऱ्याच लोकांना पाहिलं, पण कुणीही माणूस त्याच्या जाळ्यात सहज फसेल असा दिसला नाही. मग अचानक त्याची नजर कंजूस माणसावर पडली. तुम्ही दोघे लपून बसा. काय? अरे नाही रे बाबा, इतकी महागडी वस्तू घेऊन मी काय करणार. अरे बाबा, मी खूप मेहनत करून पैसे कमवलेत रे, तर मी इतक्या सहज तुला देऊ ते पैसे? मी माझ्या चहात माशी पडली तर ती सुद्धा बाहेर नाही काढत, तसाच माशी असलेला चहा मी पितो. हा, रोज दात घासून घासून आपला टूथब्रश खराब होतो ना, तर मी त्या ब्रशला फेकत नाही. खराब झालेल्या ब्रशने पायजम्यामध्ये नाडा टाकतो, समजलं का? कंजूस माणसाच्या गप्पा ऐकून शेर खानला पटलं की आपण त्या कंजूस माणसाला बांगड्यांची लालच दाखवून फसवू शकतो. त्यामुळे शेरखानने त्याला आवाज दिला. ए भाऊ, जरा ऐक माझं. भाऊ, तू चेहऱ्याने तर खूप दयावान दिसतोस, काय तू माझी मदत करशील का? मी तुझी काय मदत करू शकतो? खर तर मी आजारी सिंह आहे आणि म्हातारपणामुळे मी जास्त नाही हलू शकत आणि मला औषधांची गरज आहे. काय तू माझ्यासाठी एक फोन करून ॲम्ब्युलन्स बोलू शकतो? त्या बदल्यात मी तुला हे सोन्याच्या बांगड्या देईन जे माझ्या काही कामाचे नाहीत. अरे वा, एक फोन करण्याच्या बदल्यात सोन्याच्या बांगड्या मिळतील, हा तर फायद्याचा सौदा आहे. तुझ्यासाठी फोन करून ॲम्ब्युलन्स तर बोलू शकतो मी, परंतु तुझं काम झाल्याच्या नंतर जर तुम्हाला सोन्याच्या बांगड्या नाही दिल्या तर? नाही, मी अजिबात असं नाही करणार. जर हवं असेल तर माझं काम पूर्ण होण्याआधी हे सोन्याच्या बांगड्या येथे येऊन घेऊन जाऊ शकतो. ठीक आहे, परंतु तुझा काय भरोसा? मी सोन्याच्या बांगड्या घ्यायला येईल आणि तू माझी शिकार केलीस तर? मला वाटतं तू शिकलेला नाही आहेस. अरे भाऊ, आम्हा सिंहांसाठी सिंहिणीच शिकार करतात. हो, हे तर मी कुठेतरी वाचलंय. आणि तस पण मी आजारी आणि म्हातारा आहे, मग भीती कसली? येथे ये आणि सोन्याच्या बांगड्या घेऊन जा. कंजूस माणूस सोन्याच्या बांगड्या घेण्याच्या लालचे पोटी शेरखानच्या जाळ्यात सहजच सापडतो. मी येतोय शिवराजा, सोन्याच्या बांगड्या घ्यायला मी येतोय तिकडे. शेवटी तू इथे आलास. हो, आता आण माझे सोन्याच्या बांगड्या. हो हो, का नाही. आणि एक गोष्ट जी मी तुला सांगायला विसरून गेलो ती ऐक तर. हो हो, बोल ना, काय बोलायचंय? मी तुला सांगितलं होतं की आम्हा सिंहांसाठी सिंहिणीच शिकार करतात, पण हे सांगायला विसरलो की जर सिंह भुकेला असेल तर मग कधी कधी स्वतः पण शिकार करतो. म्हणजे काय? हेच की मी आता खूप उपाशी आहे. वा, काय बोलू आता काका, तुम्ही तर साबित केलं ओल्ड इज गोल्ड. ते तर ठीक आहे, पण मला हे सांगा की या घटनेने तुम्ही काय शिकलात? या घटनेने आम्ही हे शिकलो की लालच खूप वाईट गोष्ट आहे. आणि दुसरी ही गोष्ट शिकलो, जिथे नाही पोहोचत रवी तिथे पोहोचतो कवी, आणि जिथे नाही पोहोचत कवी तिथे पोहोचतो अनुभवी. हो, योग्य जागेवर योग्य वेळी जर बुद्धीचा वापर केलात तर यश नक्कीच मिळेल. एकदम बरोबर बोललात काका. काय आताही देखील तुम्हाला माझ्या जागेवर जंगलाचा राजा बनायचंय? नाही काका, हे जंगल तुमचं आहे आणि तुम्ही तिथले सिंह आहात. तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका. धन्यवाद.